सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असून या काळात नागरिक आपल्या गावाकडे नातेवाईकांकडे जात आहेत, त्यामुळे गाड्यांना प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात बस किंवा ट्रेनमध्ये चढणं हा एक टास्कच असतो. अनेकांना कन्फर्म तिकीट असतानाही ट्रेनमध्ये चढता येत नाही, तर बसेससुद्धा गर्दीने भरलेल्या असतात. अशा स्थितीत गाडीत जागा मिळवण्यासाठी नागरिक आपल्या पद्धतीने जुगाड सुरू करतात. अशाच एका भारतीय जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की एका महिलेला बसमध्ये प्रवेश करण्यास मिळत नाही, आणि त्यानंतर ही महिला आपल्या पतीच्या मदतीने थेट खिडकीतून बसमध्ये प्रवेश करते. आपल्या पत्नीला बसमध्ये जागा मिळवून देण्यासाठी या महिलेने केलेल्या प्रयत्नाबाबत सोशल मीडियात अनेक चर्चा होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ 22 सेकंदाचा आहे. या व्हिडिओत दिसत आहे की यूपी रोडवेजची बस ही स्टँडवर उभी आहे. बसमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी असल्याने महिला चप्पल काढते आणि बसमध्ये आधीपासून असलेल्या व्यक्तीकडे देते. त्यानंतर ही महिला एका व्यक्तीचा हात पकडून खिडकीतून थेट बसमध्ये प्रवेश करते.